ओबीसीचा मराठ्याला आरक्षण भेटण्यासाठी विरोध नाही, त्यांनाही भेटावं, पण ओबीसीतून न देता त्यांना काहीतरी विशेष पण आरक्षण देण्यात यावं. राम राम, आमचे प्रेमाचे पहिले संबंध आजही आहेत, पण ते काही ठिकाणी झालंय तसं. ते रोडवरच्या माणसाला काही परिणाम नाही झाला. जे म्हणजे राणाने राणाने लोक आहेत ते जातीय बाजार चालले. नानासारखी माणसं आमची जुने संबंध आहेत. आता फार ते आमच्या माझ्या ते वडिलासारखीत मी त्यांच्या मुलाप्रमाणे समजा की ते आमच्यामध्ये दुराव होणार नाही काही नाही काही नाही दुराव हे नवीन पिढीमध्ये याचं फार मोठं परिवर्तन. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी आणि वडीगोद्री म्हणजे जवळपास 1.5 किलोमीटरचा परी राज्यातलं आरक्षणाचं केंद्रबिंदू झाले. या ठिकाणाला महत्त्व प्राप्त झालं म्हणजे मनोज जरांगे यांच्या अंतरवली सराटीतल्या आंदोलनापासून, त्यानंतर ओबीसीचं आंदोलन आणि आज घडीला या ठिकाणी 3 आमरण उपोषण आंदोलनं सुरू आहेत. मात्र या सगळ्या परिस्थितीमधले या ठिकाणच्या मराठा किंवा ओबीसी बांधवांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत, त्यांच्या मनाची घालमेल काय सुरू आहे, आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्या बाजूला बघत असाल तर अंतरवली सराटीच्या वेशीवरच वडीगोद्री येथे ही काही ग्रामस्थ मंडळी आहेत ह्या दोन्ही गावची. त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे आपण समजण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. दादा, मला सांगा की जवळपास वर्ष झालं वेगवेगळ्या आंदोलनं, ओबीसीचं असेल, मराठा समाजाचं असेल, एक गावकरी म्हणून तुमच्या काय भावना आहेत, सध्या काय चालू आहे मनामध्ये तुमच्या? आता हे चालू आहे एक वर्षापासून, समजा जरांजे पाटलाचा असो, हाके पाटलाचा असो, आमची तर भावना असं आहे व मराठ्याला सुद्धा आरक्षण भेटायला पाहिजे. आमचा मराठ्याला आरक्षण भेटण्यासाठी विरोध नाही, त्यांनाही भेटावं, पण ओबीसीतून न देता त्यांना काहीतरी विशेष बरोबर आरक्षण देण्यात यावं. आता काय या आरक्षणामुळे फार संबंध बिघडत चालले. आता आमचे काही संबंध आहे, समजा हिशोबानासारखे माणसं आम्ही काही झालं तर आमचे संबंध आहे तेच राहणार आहेत, त्याच्यामध्ये काही परिवर्तन होणार नाही. पण नवीन पिढीमध्ये फार वातावरण खराब झालं ना. मी आता आरक्षणाचा विषय आपण मागणी संदर्भात वेगळं ठेवू, पण इथल्या मानसिकतेवर लोकांमध्ये काही फरक पडलाय वागण्यात बोलण्यात? पडला ना, 70-80% फरक पडला. नेमकं काय फरक? जे रोडवरचे लोक आहेत त्याला नाही फरक पडला, पण जे आडराईट लोक राहते आळणी आळणी लोकात फरक पडला ना. जातीवाद चाललाय, भानगडी झाल्या. आता ही सगळी जी मंडळी आहे ती वेगवेगळ्या समाजाची आहेत खरं तर, आणि त्यांच्या भावना एकत्रित जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. ह्यांनी सांगितलं की परिणाम पडला म्हणजे रामराम बंद झाला? नाही, चालू आहे रामराम. आमचे प्रेमाचे पहिले संबंध आजही आहेत, पण ते काही ठिकाणी झालंय तसं, ते म्हणजे एकमेकाबद्दल अबोला वगैरे, पण जे आमचे जुने संबंध आहेत त्यात काही बदल झाला नाही. असे सगळे इतर समाजाचे बी तुमचे सगळे मित्र? हा, मित्र आहेच ना, संबंध सगळे एकमेकाशी चांगलेच होते. बरं, आता आंतरवलीत आंदोलन सुरू आहे आणि वडीगोद्रीमध्ये ओबीसीचं आहे आणि परत आंतरवलीत दुसरं एक ओबीसीचं आंदोलन सुरू आहे. हा, चालू आहेत ना, 3 ठिकाणी आंदोलन चालू आहेत. त्यांच्या परीने करतात ते, त्याबद्दल आपण काय म्हणतो, आता शासन ठरवून जे काय करायचं ते, त्याबद्दल आपण काय सांगणार आहे. आता आंतरवलीतल्या गावातल्या लोकांशी तुमचं बोलणं चालणं होतं? हो, हे आंतरवलीची जित नाही बसलेली नाना, अंतरवलीची जित ना, ते प्रेमाचे संमत पहिले होते आजही उदय राहतील. पण नाना, तुमचं वडीगोद्री नेहमीचं बसण्याचं ठिकाण आहे, तुमचे मित्रसुद्धा हे ओबीसीचे सगळे दिसतात या ठिकाणी येणं जाणं, म्हणजे इकडं येऊ नये किंवा आता वातावरण खराब आहे असं कधी भावना झाली? नाही झाली. रोडवरच्या माणसाला काही परिणाम नाही झाला याचा. बरं, जे म्हणजे राहणारे लोक आहेत ते जातीय बाजार चालले. बरं, मला जे जाणून घ्यायचं, समाजात वावरणारे लोक आहेत त्याला काही नाही झालं. परिणाम म्हणजे नेमका कसा झाला, म्हणजे तुमचा राम राम बंद झालं, एकमेकाच्या मदतीला जाणं बंद झालं? दादा, मला सांगा, दोन्ही गावची लोक या ठिकाणी बऱ्याच वेळेस चर्चेसाठी एकत्रित येतात, आता तुम्ही सगळे लोक चहा घेऊ लागला, मित्रपणामध्ये काही फरक पडलाय का वागण्या बोलण्यात लोकांच्या? नाही, सध्या रोड तर नाही आहे, खेडोपाडी आहे. बरं, आजूबाजूच्या खेड्यात होते? खेडोपाडी आहे. तुमचा कोणी दुसऱ्या समाजाचा मित्र त्याचं तुम्हाला नेहमी फोन येत होता किंवा बोलणं होत होतं, त्याच्याशी आता बोलणं होत नाही असं काही आहे? हां, बरं ठीक आहे. झालं ते तुमच्या बाबतीत काही झाले का? होते ना. बरं, हां. पण आता ह्या सगळ्या आंदोलनाच्या वातावरणाचा काही परिणाम म्हणजे तुमच्या रोजच्या दैनंदिन कामावरती काही झाला आहे का? 100% परिणाम झाला ना. परिणाम झालाच, लोकांच्या भावना बदलत चालल्या आहेत. मराठा समाजाची लोक असो, ओबीसी समाजाची लोक असो, दुराव निर्माण झाला.
भरपूर पार्थिव दुराव निर्माण झाला. काही लोक आहेत आमचे, समजा आमचे काही झाले तर आमचे संबंध औषध तुटू शकत नाही. नानासारखी माणसं आहेत आमची, जुने संबंध आहेत. आता फार ते आमचे माझे वडिलासारखीत, मी त्यांच्या मुलाप्रमाणे समजा किती आमच्यामध्ये दुराव होणार नाही, काही नाही काही नाही. ते आम्हाला भेटतात, आम्ही त्यांना चहा पाहिजे तो, ते आम्हाला चहा पाहिजे ते बोलून चाललं, असं काही विषय नाही. पण दुराव हो नवीन पिढीमध्ये याचं फार मोठं परिवर्तन झालं. पण आंदोलनामुळे रोजचं जाणं येणं, गाड्या घोड्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे काही फरक पडतो? जितका आरामात तुम्हाला बाहेर फिरणं होत होतं, फरक पडला ना? त्रास होतो ना. मी स्वतः घर सोडून गेलो बाजूला, तुम्ही पाहिलं असेल ते कलमेमुळं. म्हणजे या गर्दीचा पण त्रास, गर्दीचा पण त्रास. तुमच्या रोजच्या ह्याच्यावर काही परिणाम होतो? दररोजच्या ह्याच्यावर परिणाम होतो नसेल. जवळचेच माणसं आमच्यापाशी येतात, दुसरे जे आता सगळ्या थोडे हे राम राम श्याम श्याम ते थोडासे बाजूला नंतर ते आम्हाला पाहून, नाही तर आम्ही इथं बसलेलो असतो जवळजवळ दररोज. नाही गोंगाट असेल कदाचित, डेली डेली इथं गर्दी राहायची. पहिली सर्व समाज लोक बसतो आम्ही, म्हणजे आमच्यामध्ये किती आम्ही जातो पाहिला नाही, केला नव्हता आतापर्यंत. मग ते आता आम्हाला बी जाणवा लागला, त्यांना जाणवतो म्हणजे आम्हाला जाणवा लागला की आम्हाला पाहून ते बाजूला जाणे किंवा आम्हाला न पाहता तिकडून बाजूला जाणे, आम्ही त्यांना राम राम वगैरे ही परिस्थिती झाली. तुमच्या काही मैत्री तुटल्या इतर समाजाच्या? हा म्हणजे ते जे जवळचे समज आहे ते समज दुराव झाला ना त्याच्यात, अंतर पडलं त्याच्यात भरपूर. हे आंदोलनामुळंच अंतर पडलं, कारणीभूत आंदोलन. खरं तर ही वस्तुस्थिती आहे की काही प्रमाणामध्ये वडीगोद्री असेल किंवा आंतरवली सराठी असेल, इथली वेगवेगळ्या समाजाची जी मंडळी आहेत त्यांच्या मित्रत्वामध्ये काही लोकांच्या मते की फरक पडलेला आहे, काहींच्या मते की जे शिक्षणाच्या बाबतीत थोड्या प्रमाणात जे मागास आहेत किंवा ज्यांना त्याबद्दलचं ज्ञान नाही, या मंडळीमध्ये सुद्धा दुराव वाढलेला पाहायला मिळत आहे. ह्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत वेगवेगळ्या समाजातल्या लोकांच्या, आणि त्या म्हणजे आंतरवली सराठीच्या वेशीवरच्याच. रवी मुंडे, एबीपी माझा, वडीगोद्री. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.